चीनच्या प्रश्नावरती वारंवार काही ना काहीतरी वक्तव्य करून काही मुद्दे उपस्थित करून राहुल गांधी आपल्या देशविघातक देशद्रोही वृत्तीचा पुरावा देतात मी देशद्रोही दे का म्हणतो ते तुम्हाला थोडक्यात सांगतो आत्ता ताजा जो प्रसंग आहे लदाखच्या भागामध्ये राहुल गांधी गेलेले होते स्वतः बुलेटवरून त्या ठिकाणी फिरले आणि त्यांनी काहीच कारण नसताना पत्रकारांना सांगितले की लोक कहते है सबको मालूम है की चीन घुसाया आहे आता लोक कहते है सबको मालूम आहे की जो जवळपास आता एकोणीस वर्षपासून खासदार असलेला माणूस इतक्या बेजबाबदार पद्धतीनं बोलतो आहे ह्याच्यावरती खरं तर वारंवार खुलासा करून झालेला आहे यापूर्वी म्हणजे तीन सव्वा तीन वर्षापूर्वी जेव्हा गलवान खोऱ्यामध्ये ती जी कथित झडप झालेली होती त्यापासून गलवान खोऱ्यामधल्या तेव्हापासून राहुल गांधींचं हे तोंड चालू आहे की व चीन कसा घुसलेला आहे चीन कसा घुसलेला आहे त्याही वेळेस आपले वीस जसे जवान शहीद झाले तर जवळपास शंभरच्या इतके चीनी जवान शहीद झालेले आहेत <coughs> आपण भूमी आप एकही इंच भूमी आपली गेलेली नाहीये हा याच्या बाबतीमध्ये सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर पत्रकार परिषदा घेऊन माहिती दिली पत्रकारांना त्या ठिकाणी बोलवलं सीमावर्ती भागामध्ये म्हणजे आपण त्या भागापुरता विचार करू सीमावर्ती भागामध्ये रस्त्यांची कामं पुलांची कामं त्या ठिकाणची हेलिपॅड विमानतळ या असंख्य गोष्टींच्या कामाला गेल्या नऊ वर्षांमध्ये किती गती चा आलेली आहे हे पण स्पष्टपणे सांगितलं पत्रकारांना सांगितलं जगभराच्या पत्रकारांना सांगितलं जग पत्रकारा तरीही यांचं आपलं तेच तुंतुणं चालू आहे बरं तुमचे संरक्षण मंत्री म्हणजे हे ढोंग बघा कसं आहे ते की यांचे संरक्षण मंत्री ए के अँटनी दोन हजार तेराला भर संसदेमध्ये असं बोललेले होते की सीमावर्ती भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनांची कामं करायची नाहीत त्या तशाच वाईट अवस्थेमध्ये पडू द्यायच्यात हे सरकारी अधिकृत धोरण आहे हे ए के अँटनी यांचं संसदेच्या पटलावरचं वक्तव्य आहे राहुल गांधी याचं काही उत्तर देत नाहीत म्हणजे ह्याच्यातलं म्हणजे ढोंग कसे आहे का मी देशद्रोही दुखणं का म्हणतो की सगळ्यात पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा अक्षय चीनचा भाग जो व्यापलेला होता नेहरूंच्या काळातली गोष्ट राहुल गांधी आज तागाय त्याच्यावरती एक शब्दाने काही बोललेले नाही जर तुम्हाला चीनबद्दल बोलायचं आहे तर नंबर दुसरा मुद्दा जेव्हा होता की बाबा तुम्ही जेव्हा हे सगळं असं म्हणायला लागलात आरोप जेव्हा तुम्ही करायला लागलात जेव्हा तुमचे संरक्षण मंत्री भर संसदेमध्ये तिथल्या संरचनांच्या बाबतीमध्ये हे वक्तव्य करतात राहुल गांधी तेव्हा खासदारही होते संसदेमध्येच होते पण ते चकार याच्या बाबतीत काही बोललेले नाही राजीव गांधी फाउंडेशनसाठी चीनकडून देणग्या मिळवलेल्या आहेत यांनी त्याच्या बाबतीमध्ये कुठलाही खुलासा आज तागायत काँग्रेस पक्षांनी सोनिया गांधी प्रियंका वाड्रा राहुल गांधी त्या प्रत्यक्ष त्या राहुल राजीव गांधी फाउंडेशनच्या ट्रस्टवरती आहेत हे काहीही बोललेले नाही यांनी जे एम ओ यू चिनी कम्युनिस्ट पक्षाबद्दल बरोबर साईन केलेलं होतं त्याच्यात काहीच खुलासा केलेला नाही आहे देशाने जर केलं असतं ते डॉक्युमेंटेशन उघड उघड झालं असतं तपासता आलं असतं यांनी वैयक्तिक काँग्रेस पार्टी म्हणून जे काही एम ओ यू केलेलं आहे त्याचे पुरावे ते फोटो आणि ते उपलब्ध आहेत पण ह्याच्या बाबतीमध्ये काय केलेलं ह्याचं काहीही बोलत नाही हे तेच राहुल गांधी हा जो डामरटपणा करताय ठरून ठरवून म्हणजे हे सहज होत नाहीये आता जो न्यूज क्लिकच्या बाबतीमधला मुद्दा झाला होता आम्ही व्हिडिओ पण आवर्जून केलेला होता प्रबीरपूर काय असतं ना जे अडतीस कोटी रुपये जे आले चीनकडून की चीनचा प्रपोगोंडा चीनचा प्रचार भारतामध्ये करण्यासाठी हे चालू आहे एक जी लॉबी आहे की जी ठरवून ठरून चीननी जे जे काही भारतातले अतिक्रमण असो किंवा त्या बाकीच्या बाबतीमध्ये सगळं हे लपवून चीनची एक चांगली प्रतिमा तयार करण्याचं काम यांनी करावं मी परत एक दुसरा पुरावा देतो काँग्रेसचे जे नेते आहेत प्रमोद कृष्णन आचार्य प्रमोद कृष्णन यांनी त्यांचं जे भगवे वस्त्र घालणं किंवा त्यांचे ते टिळक लावणं किंवा त्यांची दाढी आणि ते वाढवणं त्यांनी संन्यास घेतलेला आहे आणि माझ्या या सगळ्या वेशभूषेच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षामधल्याच नेत्यांना कसा आक्षेप आहे पण त्याच्या जोडीला त्यांनी दुसरा एक आरोप केलेला होता काँग्रेस महात्मा गांधी आणि बाकी ज्यांचा संदर्भ देत असताना हिंदूंच्या बाबतीमध्ये किंवा हिंदूंच्या उदारमतवादी विचाराची काँग्रेस कशी होती सनातनी जी परंपरा आपल्याकडे चालू आहे तिला मानणारी काँग्रेस कशी होती आणि आता लक्षात घ्या मुद्दा ह्या काँग्रेसला डावीकडं नेण्याचं काम हे सगळे लिब्रांडू करत आहेत म्हणजे तो जो आरोप आहे की काँग्रेस ही जी मूळ काँग्रेस आहे ही डावी नाही मुक्त विचारांची उदारमतवादी ही हिंदुत्ववादी जो उदार विचार होता त्याची परंपरा पाळणारी काँग्रेस असताना तिला डावीकडे जो तिचा मूळ डी एन ए नसताना खेचण्याचं काम काही लोक करत आहेत हा आरोप आचार्य प्रमोद कृष्णन यांचा आहे एक म्हणजे तुमच्या असं लक्षात येऊ शकेल राहुल गांधी ठरवून ठरवून चीनच्या संदर्भातली वक्तव्य करणं बाहेरच्या देशामध्ये जाऊन चीनी अतिक्रमण आणि त्याच्या वतीत बोलत राहणं आताही खोटं बोलणं बरं यांचं जी काही पोलखोल केली एका साध्या महिलेने केली मोटरसायकलिस्ट अशी ती महिला आहे त्याच्यावरचा व्हिडिओ टाइम्स नाव वरती बाकीच्या उपलब्ध पण आहे जरूर बघा ती स्वतः तिथं प्रत्यक्ष गेली लद्दाखमध्ये ती मोटरसायकलिस्ट जी महिला आहे त्यांना जाऊन त्या ठिकाणी तो भाग फिरून असं प्रत्यक्ष आपल्या बरोबर त्याचा व्हिडिओ केला लोकांना दाखवलं की हे मी इथं भारताच्या सीमेपर्यंत जाऊन आलेली आहे या ठिकाणी कुठेही चीननी घुसखोरी केलेली नाही आणि राहुल गांधी बिंदास खोटं बोलायला म्हणजे सैन्याने खुलासा केला सरकारी पातळीवरती खुलासा झाला जगभरची माध्यमांना हे खुलं आवानी की जा आणि पहा आणि सांगा कुठे अतिक्रमण झालेले पण राहुल गांधी तरी म्हणणार आणि एक सर्वसामान्य महिला मोटरसायकल चालवत तिथपर्यंत जाणार आणि सांगणार की हा सगळा आपला देश आहे इथपर्यंत मी स्वतः आलेली आहे तिची व्हिडिओ ती टाकणार आणि सांगणार की बघा या लदाखच्या भागामध्ये मी फिरते आहे कुठेही चीनचं अतिक्रमण नाही एक साधी महिला सांगते आणि राहुल गांधी जाणीवपूर्वक बरं हे काही फक्त सहज झालेलं आहे असं नाही भारतामध्ये लोकशाही कशी नाहीये युनियन ऑफ स्टेट म्हणजे संघराज्य कसं आहे हे तुकड्या तुकड्यामध्ये विखुरलेलं होतं आणि मग त्याचा भारत कसा बनला भारत हा संघ देश कसा नाही संविधान खत्रेमे आहे चीननी कसा अतिक्रमण केलेलं आहे मोदींना कशी हिंमत नाही चीनच्या वरती काय आखुटाके नाही बोल सकते तुम्ही ही सगळी भाषा बघा ठरलेली भाषा आहे ह्यांचं जसं डावे पक्ष जाणीवपूर्वक ठरवून ठरवून चीनच्या बाबतीमध्ये देशद्रोही भूमिका घेतात म्हणजे चीनच्या बाजूची भूमिका घेतात ते आपल्या म्हणजे जेव्हा चीननी अतिक्रमण केलं तेव्हाच्या कम्युनिस्ट पक्षाचं स्टेटमेंट आहे की हे अतिक्रमण नसून चीनमधला कामगार चीनमधल्या कामगारांनी भारतातल्या कामगारांच्या मुक्तीसाठी दिलेलं हा काय लढा आहे हे आक्रमण आहे म्हणजे ते काय प्रत्यक्ष देशावरचं आक्रमण नाही इतक्या टोकाला यांच्या सगळ्या ह्या चीनच्या निष्ठा आहेत आजही चीनमध्ये मुस्लिमांवरती जे आक्रमण अतिक्रमण मुस्लिमांवरती जे अत्याचार झाले तिथल्या मशिदी उडवल्या गेल्या ह्याच्या बाबतीमध्ये सकार शब्द बोलणार नाहीत आणि अगदी एखादं मॉब लिंचिंगचं प्रकरण समोर आलं दादरी आख लाख दादरी आख लाखचा जप अखंडपणे करणारे हे सगळे डावे आहे हे डावे लाखो मुसलमानांना चीनमध्ये मारले गेलं त्याच्यावर चकार शब्द काढत नाही आणि पुन्हा उलटा असं म्हणणार की हा अमेरिकेचा प्रपोगंड आहे आणि आचार्य प्रमोद कृष्णन यांच्या आरोपाप्रमाणे तर राहुल गांधी पण त्याचे बळी आहेत राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका वाड्रा हे सगळे ह्या चीनच्या प्रचाराचे बळी आहेत किंवा हे डावे जे सगळे लिब्रांडू यांचं जे काय म्हणजे ज्या पद्धतीनं आय एफ एस यासारख्या ज्या सगळ्या संघटना आहेत कट्टरतावादी किंवा इंडियन युनियन मुस्लिम लीग ह्या सगळ्यांना हे सेक्युलर म्हणणार दुसरीकडून हे चायनाची बाजू घेणार आणि शिव्या कोणाला घालणार कि ये की हे जे सगळं सध्याचं सरकार आहे त्याच्यामधला राजकीय पण मी भाग बाजूला ठेवतो तुमच्या मोदीशी जे काही तुमचं भांडण आहे राजकीय भांडण आहे ते तुम्ही लढा निवडणुका त्यांच्या विरोधात जिंका तशा तुम्ही आत्ता कर्नाटकात जिंकल्या हिमाचलमध्ये पण जिंकल्या तुम्ही जिंका ना तो मुद्दा वेगळा पण तुम्ही आता या चीनच्या प्रश्नावरती या लडाखमध्ये जेव्हा अतिक्रमण झालं असं म्हणतात तेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक आपल्या सैन्याचं मनोधैर्य खच्ची करता आहात गलवान खोऱ्यामधली पण तुम्ही पुन्हा तुम्ही ती सगळी वक्तव्य काढून पहा राहुल गांधींची त्या काळामध्ये जे बोला आजही तुम्ही या सगळ्या गलवान खोऱ्यामध्ये त्याच्यानंतर सुद्धा या गेल्या तीन सव्वा तीन वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळी संरचनांची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा सगळा विकास झालेला आहे या सगळ्या गोष्टींचा हे आजही समोर आहे जगाला चायनामध्ये काय आणि कसं घडतंय ते जागतिक माध्यमांना कळतसुद्धा नाही पण त्याच्या नेमकं उलट भारतामध्ये लोकशाही असल्यामुळे यांना आरोप करायचं ते किती करू किंवा हे ज्या न्यूयॉर्क टाईम्सचा पुरावा देतात वॉशिंग्टन पोस्टचा पुरावा देतात बाकीची सगळी यांच्या हातातली सगळी जी माध्यमं आहेत ती हाताशी धरून ठरवून ठरवून असा एक देश विघातक प्रचार करतात त्याच्या विरोधामधले पुरावे प्रत्यक्ष कुठलाही माध्यमकर्मी तिथे जाऊन म्हणजे जशी एक साधी महिला मोटरसायकलवर जाते आणि सांगते की हा सगळा प्रदेश आपला आहे त्याच्यासाठी काय फार मोठं हे करायची गरज नाही कुठलं संशोधन आणि काही बाकीचं पण तरीही राहुल गांधी ठरवून ठरवून जेव्हा असं म्हणतात की कसं अतिक्रमण केलेलं आहे के मग लक्षात घ्या की हे सहज झालेलं नाही ही एक काय म्हणता येईल त्याला जागतिक कट जे कुमार केतकर टिमकी वाजवतात ना जागतिक कटाचा भाग आहे जागतिक कटाचा भाग आहे आम्ही परत परत म्हणतो हे स्वतः सगळे लोक या जागतिक कटाचा भाग आहेत जो देशविरोधी आहे जो संविधान विरोधी आहे जो लोकशाही विरोधी आहे पुन्हा पुन्हा काढी विषय येतो चीन दुखणे प्राचीन राहुलची कुणाच्या काळात गेली मोठी भूमी मित्रत्वाची हमी दिली कोणी कुणाची घोषणा हिंदी चीनी भाई धोरणाची घाई कधीचीही फाउंडेशनला कोण घेतो दान देशाला गहाण कोण ठेवी सीमेवर नको रस्ते पूल काही हेलिपॅड नाही काही नको भर संसदेत कोण हे बोलले सैन्याला टोकले कुणी सदा कांत देशद्रोही बोलती निर्लज्ज जेव्हा सेना सज्ज असताना जेव्हा सेना सज्ज असताना आपल्या सैन्यानी अतिशय चांगली अशी कामगिरी स्वतंत्र भारतामध्ये सातत्यानं केलेली आहे ह्या सेनेच्या सक्षमतेवरती हे अविश्वास आहेत यांच्या बोलण्यातून त्यांची देशद्रोही वृत्ती दिसते आहे ह्याच्यातलं तुमचं राजकारण बाजूला ठेवा पण त्या राजकीय विरोध करता करता ही जी देशद्रोही तुमची वक्तव्य ही सगळी विकृती समोर येते ती, ती आक्षेपारी आहे आणि तिचा कडक शब्दात कुठल्याही देशप्रेमी नागरिकांनी निषेध करायला पाहिजे इथेच थांबूया धन्यवाद